बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यामध्ये अमरावतीची मराठमोळी रॅपर आर्या जाधवला निष्कासित करण्यात आलं. यानंतर आज आर्याने बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. कॅप्टन्सी टास्कच्या वेळी आर्याने निक्कीला कानशिलात मारल्याची घटना घडली आणि यानंतर निक्कीने संपूर्ण घरात जोर जोरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घातला. तिच्या मागणीनंतर बिग बॉसकडून संपूर्ण फुटेज तपासण्यात आलं. आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याचं या पडताळणीमध्ये सिद्ध झालं. सुरुवातीला आर्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आर्याला अचानक बाहेर काढल्याने तिचे चाहते प्रचंड नाराज झालेत. याशिवाय बिग बॉस मराठीचे प्रेक्षक देखील आर्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. घराबाहेर आल्यावर तिने इंस्टाग्राम लाईव्हमधून पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया जनतेसमोर मांडली. या संपूर्ण प्रकारावर निक्कीच्या आईने जी प्रतिक्रिया दिली होती आणि जो प्रश्न विचारला होता त्यावर सुद्धा आर्याने आता प्रत्युत्तर दिले. नेमकं आर्या काय म्हणाली हे आता आपण पाहूया. इंस्टाग्रामला लाईव्ह सेशन घेत आर्या म्हणाली की आज पूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी उभा आहे. मी आज माझ्या चाहत्यांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे आभार मानते. आता घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सांगते. तो कॅप्टन्सी टास्क होता आणि बाथरूम परिसरात ही घटना घडली. निक्कीला जाऊन अडवण्याचं काम मी करणार असं आधीच ठरलं होतं. मुळात निक्कीला गेम खेळता येत नाही, त्या मॅडमला फक्त कावकाव करता येते. जी गोष्ट माझ्याकडून घडली ती खरं तर घडायला नको होती. मी केलेली हिंसा चुकीचीच होती, पण आत्तापर्यंत मी गेममध्ये कधीच स्वतःहून कोणाच्या अंगावर गेलेले नाही हे सगळं प्रेक्षकांनी एवढे दिवस पाहिलं असेल. आर्या पुढे म्हणाली की मला पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीची नख लागली होती. याआधी सुद्धा तिने बऱ्याच वेळा नख मारणं, ओढणं, धक्काबुक्की करणं असे प्रकार केले. हे सगळं मनात साचून राहतं आणि एकदाच बाहेर येतं. तिची आई म्हणाली, माझी मुलगी तिथे मार खायला गेली आहे का? नाही काकू, आम्ही पण तिथे मार खायला नव्हतो गेलो. निक्की समोरच्यावर खूप विचार करून हात उचलते आणि ते कोणाला कळत सुद्धा नाही. आमच्यात झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सुद्धा तिने मला आधी मारलं होतं आणि त्यानंतरच माझी प्रतिक्रिया निघाली. निक्कीने यापूर्वी अनेकदा घरात अनेकांबरोबर असंच केलंय. अंकिता, मी टास्कमध्ये ती नेहमी धक्काबुक्की करते, पण मी एवढंच म्हणेन, माझ्याकडून जे घडलं ते मी नको करायला हवं होतं, कारण माझा स्वभाव तसा नाही आहे. पण तुम्ही मला जो पाठिंबा दिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. असं सांगत आर्याने तिच्या चाहत्यांसह सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले. दरम्यान याच लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांनी तिला आणखीन एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे, आर्या, संधी मिळाली तर तू पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का? त्यावर आर्याने नक्कीच मी पुन्हा बिग बॉसमध्ये जाईन असं म्हणत उत्तर दिलं. तर अन्य एका प्रेक्षकाने तिला असं विचारलं की बिग बॉस हा शो खरोखरच स्क्रिप्टेड असतो का? तर यावर आर्याने नाही असं उत्तर दिलं. बिग बॉस हे स्क्रिप्टेड नसतं, आम्ही जसे होतो तसेच घरात वागत होतो. शो स्क्रिप्टेड असता तर अभिनय केला असता, असंही आर्या म्हणाली. आर्याने आपल्या या लाईव्ह सेशनमधून आगळ्या वेगळ्या अंदाजात एक रॅपसुद्धा सादर केला होता. तो पाहण्यासाठी आपण आर्याच्या इंस्टाग्रामला सुद्धा भेट देऊ शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, आर्याला घराबाहेर काढण्याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मनोरंजन क्षेत्रातील अन्य नवनवीन व्हिडिओजसाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.